हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। अजित पवार आणि अमित शहांमध्ये दिल्लीमध्ये 40 मिनिटं खलबता, प्रफुल्ल पटेल तटकरींचीही उपस्थिती। अजितदादांनी पोस्ट डेंग्यू काळजी घेणं महत्वाचं, सुप्रिया सुळेंची काळजी तर प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी वेगळ्या असतात, कौटुंबिक भेटीवर प्रतिक्रिया। हम झुका सकते हैं असा जरांगे ना गर्व, वडेट्टीवारांचा हल्ला बोल तर वडेट्टीवार सरकारच्या बाजूने बोलताय, तर तुमचा पण विचार आहे का इकडून तिकडे उडी मारायचा, जरांगेंचा सवाल। शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर, पुढील सुनावणी 15 डिसेंबरला होण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरते वेळापत्रक जाहीर। उद्धव ठाकरे आज मुंबऱ्यातील शाखेला भेट देणार, मुख्यमंत्री शिंदेच्या ठाण्यामध्ये ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन, संध्याकाळी 4 वाजता ठाण्यामध्ये आगमन तर बाईक रॅलीचंही आयोजन। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी ठाण्यामध्ये वातावरण तापलं, ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले, पोलीस म्हणतात की ठाकरेंना मुंबऱ्यामध्ये येऊच देणार नाही, आव्हानांचा ट्विट करत आरोप। मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलाचा आज सरकार विरोधात मोर्चा, समीर सत्तारांचा सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा, सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी। देशाला नोकऱ्या पुरवणारा महाराष्ट्र दुबळा होतोय, सावनाच्या अग्रलेखातून राज्यासह केंद्रावर जोरदार टीका, राज्याचा आर्थिक कडा मोडत उद्योग रोजगाराच्या संधी गुजरातमध्ये पळवल्याचाही आरोप। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स, 23 तारखेला पुन्हा चौकशी, कथित बॉडी बॅग घोटाळ्याचे पेडणेकरांवर आरोप। आयआयटी मुंबईमध्ये दहशतवादाचं उदात्तीकरण केल्याच्या विरोधात आज निषेध मोर्चा, सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार। नागपूर विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादीच्या गटांसाठी स्वतंत्र कार्यालय, दोन्ही गटांकडून अद्याप वेगवेगळ्या कार्यालयांची मागणी नाही, पक्षामध्ये फूट झाली नाही असं दाखवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा। कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाचा आज गोकुळ दूध संघावर मोर्चा निघणार, गायीच्या दूध खरेदीमध्ये हातवाढ करण्याच्या मागणीसाठी मोर्चा निघणार। पुढील 24 तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पावसाचा अंदाज, बळीराजावर अवकाळीचं संकट। धनत्रयोदशीच्या मुशुभ मुहूर्तावर देशभरात सराफा बाजारातून 30 टन सोनं खरेदी, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जादा खरेदी, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तापर्यंत दागिने खरेदीत आणखी वाढ होण्याचा सराफांकडून अंदाज। रविवारी लोकलच्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक, तांत्रिक कामांसाठी घेण्यात येणार ब्लॉक, ऐन दिवाळीमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं प्रवाशांची गैरसोय होणार। दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावरील निर्बंध आणखी कडक, आता फक्त रात्री 8 ते 10 या 2 तासातच फटाके फोडता येणार। श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का, आयसीसीकडून श्रीलंकन क्रिकेट बोर्ड निलंबित, राजकीय हस्तक्षेप असल्यानं कारवाई। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।